राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओबीसी प्रकोष्ठ की ओर से नागपुर में 3 और 4 जून को 2 दिवसीय राज्य स्तरीय कार्यकर्ता शिविर कार्यशाला के आयोजन का आज दूसरा यानी आखिरी दिन है। इस अवसर पर अजित पवार, प्रफुल्ल पटेल और छगन भुजबल ने फिर एक बार ओबीसी के विभिन्न विषयों पर कार्यक्रम में उपस्थित लोगों को संबोधित किया। उठ ओबीसी, जागा हो, नव्य क्रांति चा धागा हो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ओबीसी प्रकोष्ठ की ओर से इसी नारे के साथ इस 2 दिवसीय राज्य स्तरीय कार्यकर्ता शिविर का आज अंतिम दिवस रहा। इस अवसर पर विपक्षी दल के नेता अजित पवार, पूर्व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, ओबीसी राष्ट्रीय नेता और उप मुख्यमंत्री छगन भुजबल, एकनाथ खड़से, राजेंद्र सिंह ने उपस्थित रहे। इस अवसर पर किसानों की तरफ से उपस्थित एक किसान ने कार्यक्रम में अपने खेतों के आम मंच पर उपस्थित प्रफुल्ल पटेल, छगन भुजबल को प्रस्तुत किए, जिस पर प्रफुल्ल पटेल ने उन्हें मजाही अंदाज में नामांकित किया। इस अवसर पर ओबीसी के विभिन्न विषयों और किसानों से किए गए बीजेपी सरकार के झूठे वादों पर मार्गदर्शन करते हुए लोगों को छगन भुजबल ने संबोधित किया। मी थेट विषयाला हात घालतो। मित्र हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मुख्य अजेंडा आहे तो विकासाचा आहे, आणि विकास जर करायचा असेल तर 7 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागतं: शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा, बिजली, सडक आणि पाणी। या 7 गोष्टींच्यासाठी ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे हे पवारसाहेब कृषिमंत्री असताना, माननीय मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, भुजबळ साहेबांनी दिल्लीमध्ये जे प्रयत्न केले, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, नाशिकचे आदरणीय समीरभाऊ भुजबळ यांनी संसदेमध्ये जो ठराव मांडला, त्याच्यामधनं या विषयावर देशभर चर्चा झाली। मित्रहो, प्लॅनिंग कमिशनच्या ठरावामध्ये अतिशय स्पष्टपणाने असं म्हटलेलं आहे, आणि विशेष म्हणजे पहिली सही मनमोहन सिंग साहेबांची, सिनियर मंत्री म्हणून पवारसाहेब आणि बाकीचे सगळे मान्यवर, आणि डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतात। त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीसुद्धा याला मान्यता देणारी सही केलेली आहे। तेव्हा जनगणनेच्या बाजूने होते, आता सत्तेवर आल्यावर मात्र पलटी मारली, आता मात्र त्यांना जनगणना करायची नाही आहे। सर्वांचे लाडके नेते आणि ज्यांनी ओबीसीच्या या चळवळीसाठी फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे पण देशामध्ये अनेक अनेक वर्षापासून काम केलं आहे, लढा लढली आहे, असे आपले लाडके माननीय छगन भुजबळ साहेब, आमचे विदर्भाचे वीर आणि आमचे बंधू माननीय अनिल देशमुख साहेब, माजी केंद्रीय मंत्री माननीय सुबोध मोहिते पाटील साहेब, आत्ताच ज्यांच्या अभ्यासपूर्ण इथे ज्यांचं भाषण झालं, आणि कालही मला समजलं की तासभर ज्यांनी इथे आपल्या सर्वांच्या समोर व्याख्यान केलं, ओबीसीच्या अनेक बाबतीत आपल्याला माहिती दिली, असे हरी नरके साहेब, आमचे सहकारी आणि ज्यांनी अनेक अनेक वर्षापासून महाराष्ट्र प्रदेशच्या ओबीसी सेलच्या नेतृत्व केलं, आणि ज्यांनी खूप चांगला आजच्याही या कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांचा यशस्वी काम आहे, असे आमचे सहकारी आणि वर्तमान महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष ईश्वरभाऊ बाळभुते, माननीय श्री कल्याण आखाडेजी, बापू भुजबळ साहेब,
बापू आंबे पाठवायचा विसरू नका उद्या. आमचे जिल्ह्याचेच आमचे सहकारी मान्य कुशाल बोपचे साहेब, अरुण पवार साहेब, दुनेश्वरजी पेठे, बाबा गुजरजी, अरविंदजी भाजीपाले, राजपूरकर, श्रीकांत शिवणकर, विकास लवांडे, तसेज सुनील फुंडे, प्रशांत पवार, शेखर सावरबांदे, अनेक मान्यवर, सर्व उपस्थित मान्यवर मंडळी, बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी भुजबळ साहेबांचा जसं आत गेले होते फ्रेश व्हायला सांगत होतो की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे पण देशामध्ये OBC ची खरी लढा लढणारा योद्धा जर कोणी असेल ते आमचे छगन भुजबळ साहेब आहे. OBC हा एक फार मोठा आपला वर्ग आहे देशामध्ये, समाजाचा फार मोठा वर्ग आहे, पण या मागील 25-30 वर्षाच्या अगोदर OBC काय आहे हे लोकांपर्यंत ही माहिती पोचली नव्हती. कारण भारतामध्ये आझादीपासून आणि त्याच्या अगोदरसुद्धा सामाजिक आणि आर्थिक दृष्टीनं जे समाज किंवा जे वर्ग सबल होता त्यांचाच राज होता, महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये. आणि OBC अनेक वेगवेगळे समाजाचे घटक असल्यामुळे ते कधी संघटित नव्हते, आर्थिक दृष्टीनं ते मागे होते, शैक्षणिक दृष्टीनं मागे होते, म्हणून OBC चा आवाज हे लोकांपर्यंत, शासनकर्त्यांच्यापर्यंत, निर्णयकर्त्यांच्यापर्यंत ते कधी पोहोचलेला नव्हता. मग ही चळवळ सुरू झाल्यानंतर मंडल आयोगांचा अहवाल आला, अचानकच म्हणजे OBC आणि इतर मागासवर्गीय पक्ष म्हणजे समाज कोणते आहे त्याचा उल्लेख आला आणि अचानकच लोकांची म्हणजे झोप उडाली. मंडल आयोग आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे देशभरामध्ये वातावरण काय झालं, किती लोकांनी त्याचा विरोध केला, किती म्हणजे त्याला म्हणजे मागे टाकण्याच्यासाठी देश मागे जाईल, अमुक होईल, तमुक होईल, समाज विखरला जाईल, असं किती म्हणजे अपप्रचार झाला होता. लोक आता विसरतात कारण हे 1991 ची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर भुजबळ साहेबांच्या सारखे अनेक मान्यवर या देशामध्ये ज्यांना सामाजिक न्यायाच्या विषयी चिंता होती, ज्यांना म्हणजे काळजी होती, अभ्यास होता, त्या सगळ्या लोकांनी या देशामध्ये मंडळ आयोगाची शिफारस लागू करावी हे त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे त्या चळवळ चालावं लागली. ते शेवटी ते मंजूर झाला, अंमलात आणला गेला. आणि एवढंच नव्हे, या देशाच्या संविधानाला सुद्धा घटनेला दुरुस्ती करून SC आणि ST जसा एक वर्ग सुरुवातीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये दिला होता OBC समाजाला सुद्धा त्या आपला राज्याच्या देशाच्या घटनेमध्ये त्याला समावेश करण्यात आला. आणि म्हणून आज एक OBC चा एवढा मोठा एक समाज, एवढा मोठा वर्ग आज देशामध्ये संघटित रूपीनं आज आपल्याला दिसायला मिळालेला आहे. मित्रांनो, आता नरके साहेब सांगत होते की OBC च्या अजूनही लढाई म्हणजे आपला कोर्टामध्ये अजून चालूच आहे, घटनामध्ये आपण आले, सगळं समावेश झाला, तरी देखील आज OBC समाजाला एवढी लढा का लढावा लागते, एवढा संघर्ष का करावा लागते, हे सुद्धा चिंतनाचा विषय आहे. आता आम्ही भुजबळ साहेब आणि आम्ही मागील जेव्हा 1.5 वर्ष अगोदर जेव्हा आमच्या महाविकास आघाडीचा सरकारही होता त्यावेळीस आपल्या राज्यामध्ये काही निवडणुकाची म्हणजे सुरुवात झाली, जिल्हा परिषद होते, नगर परिषद, नगरपंचायत अशा काही निवडणुका लागले,
आणि त्यावेळीच काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपल्या ओबीसीच्या 27% जे आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, टक्केवारी आपली कितीही संख्येमध्ये जास्त असेल पण 27% तरी किमान आपल्याला अधिकार आहे, ते 27% 50%ची मर्यादा पार करत आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला तेवढ्या मात्रामध्ये कमी करा, बाद करा अशी म्हणजे एक याचिका कोर्टामध्ये होती। साठे मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल, माझे सहकारी सन्माननीय अनिल देशमुख, सन्माननीय ईश्वर बालबुद्धे, प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर खुशाल बोपचे, सुधार सुबोध मोहिते, अरुण पवार, बापू भुजबळ, कल्याण आखाडे, राज राजापूरकर, दुनेश्वर पेठे, बाबा गुजर, अविनाश गोतमारे, डॉक्टर अनिल ठाकरे, बापू चढ़े, श्रीकांत शिवनकर, अरविंद भाजीपाले, बापू महाजन, उमेश नेमाडे, राजू गुलाने, सक्षना सलगर, अंजली साळवे आणि माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे अभ्यास शिबिर आहे आणि खरं म्हणजे या अभ्यासाचे जे आहे ज्यांची PhD आहे, प्रोफेसर आहेत, ते खरं म्हणजे हरी नरकेस आहे। त्यांचा जो अभ्यास आहे या फुले शाहू आंबेडकरांच्या संदर्भामध्ये तो आपल्याला नेहमीच म्हणजे इतिहास होताच पण तो इतिहास जो आतापर्यंत जो आहे लपवून ठेवण्याचं काम अनेक वर्ष झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लपवला गेला, संभाजी महाराजांचा इतिहास लपवला गेला, तसा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांचा सुद्धा इतिहास लपवला गेला। तो बाहेर काढण्याचं काम जे आहे ज्या काही लोकांनी केलं त्याच्यामध्ये जे आहेत हरी नरके साहेब आहेत, आह साळुंके आहेत। त्यानंतर नाशिकचे आमचे रावसाहेब कसबे आहेत, अशा अनेक आहेत आणखीन, पण आपण ते वाचतच नाही, आपल्याला काय माहिती। राज्य शासनानं आपण पुन्हा एकदा जे आहे महात्मा फुल्यांचं वाङ्मय प्रसिद्ध केलं, '93 पवार साहेबांनी मला 1,00,000 रुपये दिले, 10 रुपयाचं जे आहे एवढं मोठं महात्मा फुले समग्र वाङ्मय, आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या हिंदुस्थानात पाठवा, त्या सगळ्या हिंदुस्थानातल्या लायब्ररीज आणि सगळ्यांना आम्ही ते पाठवलं। आणि आज महात्मा फुले माहिती झाले, सावित्रीबाई फुले माहिती। खरं तर मी शिवसेना सोडून जो आलो तर ह्याच कारणासाठी आलो, त्या ओबीसीच्या लढाईसाठी, कारण त्याच्या अगोदर आम्ही ओबीसीना मंडल आयोग झालाच पाहिजे असं म्हणतच होतो शिवसेनेसुद्धा, परंतु ज्या वेळेला नेमकं VP सिंग साहेबांनी जाहीर केलं की आम्ही मंडल आयोग स्वीकारत आहोत, मी त्यांचं अभिनंदन केलं। मी दुसऱ्यांदा महापौर होतो आणि तिथेच तेव्हापासून गडबड सुरू झाली आणि नंतरचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही, पण शिवसेना याच नागपूरमध्ये शिवसेना सोडली। त्यावेळेला शिवसेना सोडणं म्हणजे सोपं नव्हतं, फक्त आतमध्ये जायचा दरवाजा होता, बाहेर जायचा दरवाजा नव्हता, कडे लोट। पण इथंच हा इतिहास घडला आणि मी शिवसेना सोडली इथेच या नागपूरच्याच अधिवेशनामध्ये। सगळ्यांना काही लोक जे जुने आहेत त्यांना माहिती आहे, पण आल्यानंतर जे आहे ठीक आहे, पवार साहेबांनी जे आहे जालन्याला जी
समता परिषदेची पहिली मीटिंग झाली, 1,00,000 लोक कडक उन्हामध्ये बसलेले होते, प्रचंड असंच ऊन असं जात आहे बाहेर येते, फोड आले होते मांडांना लोकांच्या, त्यावेळेला खुर्च्या नव्हत्या बसायला, खालीच बसायचं, आणि एकच ठराव मी मांडला की मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, आणि पवार साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री, मी मंत्री होतो, पण विलासराव देशमुखांपासून शिवाजीराव देशमुख असे अनेक मंत्री होते, सिद्धाराम केसरी होते, आणि सगळ्यांनी उभं राहून सांगितलं की हा मंडल आयोग या महाराष्ट्रामध्ये आपण लागू करायचा. पवार साहेबांनी सांगितलं हा मंडल आयोग मी राजकारणात, शिक्षणात आणि नोकरीत तिन्ही ठिकाणी लागू करणार. 27% कसे आले? कारण 54% तुमची संख्या आहे, त्याच्या निम्मे 27, म्हणून ते 27% आहे. त्याच्यानंतर कोर्ट कचेऱ्या झाल्या, 9 न्यायाधीशांच्या समोर सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली की या ओबीसींना आरक्षण देता कामा नये, हे चुकीचं आहे. तर 9 न्यायाधीशांनी जे म्हणतात ना घटनापीठ, तसं ते घटनापीठ होतं, 9 न्यायाधीश, आणि त्यांनी एकमताने निर्णय दिला ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे. पण तेव्हापासून लढाई सुरूच आहे. जरा काही द्यायचं झालं की तुमचे लोक किती सांगा, तुमचा डाटा सांगा, अमुक सांगा, हे सगळं चालूच आहे. काय करायचं? पहिली जी आहे या बाबतीमध्ये एक समिती निर्माण झाली, ती लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, त्यावेळेला त्या खासदार होत्या फक्त, त्यांच्या अध्यक्षतेखाली 16 लोकांची खासदारांची समिती निर्माण झाली. ओबीसीचा अभ्यास करा. त्यांनी निर्णय दिला ओबीसींना आपल्याला मदत केली पाहिजे, जसे आपण दलित आदिवासींना सहकार्य करतो, मदत करतो, तशी मदत ओबीसींना करायला पाहिजे. परिस्थिती फार वाईट आहे, पण डाटा आमच्याकडे नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही. म्हणून त्यांनी परत सेन्सस कमिशनला लिहिलं की हा डाटा तुम्ही निर्माण करा. झालं नाही. दुसरी कमिटी झाली मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, चिदंबरम, शरद पवार साहेब हे सगळे जे आहेत त्याच्यामध्ये त्या कमिटीत होते. त्यांनी सांगितलं ओबीसीची परिस्थिती वाईट आहे, परंतु डाटा नाही. तो डाटा जनगणना आपण सेन्सस कमिशनने जे आहे मिळवा, आपण त्यांना मदत देऊ, द्यायलाच पाहिजे. ही लढाई जी आहे ओबीसींची, प्रत्येक पावली जी आहे लढावी लागते. ती राजकारणात लढावी लागते, ती कोर्टात लढावी लागते, ती रस्त्यावर लढावी लागते, ती अधिकारी वेगवेगळ्या त्यांच्याबरोबर लढाई लागते. काही काहीतरी एक काहीतरी अशी जे खुट्टी टाकतात की ते जे आमचं काम जे आहे सगळं ढेपाळतं. त्रास सातत्यानं चालू आहे, कुणाला त्याची कल्पना माहिती आहे. NBCN न्यूज के लिए अजित कुंवर के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट.